नमस्कार, मी सुनीता, मुंबई आमची मुंबई या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे. जिंगल बेल्स, जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे, ओ व्हॉट फन इट इज टू राईड वन हॉर्स ओपन स्ले. रसिको हो, देशात परदेशात सगळीकडेच ख्रिसमसचं वातावरण आहे. ख्रिसमस ट्री, स्टार्स, दिव्यांच्या रोषणाईनं येशू ख्रिस्ताच्या आगमनाची शुभवार्ता घराघरामध्ये ऐकायला आणि पाहायला मिळते आहे. खरं तर दिव्यांची रोषणाई, त्याबरोबरच सांताक्लॉज आणि चर्चमधील घंटांचा निनाद या साऱ्याच गोष्टी या वातावरणामध्ये आणखीनच भर घालतात आणि त्यामुळे आनंदाला उधाण आलेलं आहे. या ख्रिसमसच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच कार्यक्रमाची सुरुवात करते आहे. सुरुवातीला मागच्या आठवड्यात मुंबईमध्ये काय काय घडलंय ते पाहूयात. मदर ऑफ जीजस फॉरेन चर्च तर्फे ख्रिसमस सेलिब्रेशन विविध रंगी कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्रात ख्रिसमस कॅरल्सचे बहुआयामी प्रदर्शन. मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे नागरी सुरक्षा अभियाना अंतर्गत रोमहर्षक प्रात्यक्षिके. आकाशवाणी मुंबईच्या सेंट्रल सेल्स युनिटचे सुवर्ण जयंती वर्ष. लोकधाराचे प्रथम मंच प्रदर्शन. पंडित बिरजू महाराजांच्या कलाश्रम तर्फे भारतभरातील कथक ज्युनियर कलाकारांसाठी दर्जेदार स्पर्धेचे आयोजन. ख्रिस्ती बांधव नाताळच्या निमित्तानं चर्चमध्ये जातात. या चर्चमध्ये घंटांचा निनाद केला जातो, उपासना विधी केले जातात आणि मग भक्तिगीतं गायली जातात. या भक्तिगीतांनाच कॅरल्स असं म्हणतात. जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी, त्याबरोबरच जीवनाला दिशा देणारी अशी ही भक्तिगीतं शेकडो वर्ष जुनी आहेत आणि तरीसुद्धा त्यामध्ये भक्तीचा गोडवा आहे आणि आत्मिक समाधान देखील आहे. खरं तर ह्या कॅरल्सच्या माध्यमातूनच ख्रिस्ती धर्माच्या अनेक पिढींना एकत्र आणण्याचं महत्वाचं कार्य केलेलं आहे. चला तर पाहूया हाच सोहळा. अँटॉप हिल येथील मदर ऑफ जीजस फॉरेन चर्च तर्फे नाताळचा उत्सव साजरा करण्याच्या हेतूने अतिशय देखणा कार्यक्रम आयोजित केला होता. येशूची जीवनगाथा सांगणारे पारंपरिक देखावे नाताळचा आनंद द्विगुणित करीत होते. वी थॉट ऑफ सेलिब्रेटिंग क्रिसमस विद द पुअर and the underprivileged children of various mercy homes. And so while celebrating with those children, our own children may get a different outlook towards the world and humanity, and they learn to appreciate whatever they get, and they learn to share with the poor people their riches which we celebrate. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील अतिशय तळागाळातील गरीब आणि अनाथ मुलामुलींना यात सहभागी करून घेण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध संस्कृतींना अधोरेखित करणारे सादरीकरण अतिशय विलोभनीय असे होते. येशू नामे शक्ती हे, येशू नामे मुक्ती हे, येशू नामे शक्ती हे. सांताक्लॉजच्या आगमनानं कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थाने द्विगुणित झाली. लेट देअर बी पीस ऑन अर्थ हा येशूचा संदेश या कार्यक्रमातून विशेषत्वाने अधोरेखित झाला.
मुंबई आकाशवाणी केंद्रात रंगला ख्रिसमस फेअर ऑन एअर. या निमित्ताने कल्चरल अकादमीच्या कॉयर ग्रुपने समूह स्वरात कॅरोल गीतातून नाताळची वातावरण निर्मिती केली. अल्फ्रेड डिसोजा यांनी संगीत संचलन केले. कॅरलच्या रूपाने विशिष्ट स्वरासुरांच्या छोटेखानी मैफिलीत उपस्थित रसिकांचे कान तृप्त झाले. कॅरल सिंगिंगची एक खासियत आहे, समूह स्वरातील सादरीकरणातून मन मोकळ्या आनंदाची उधळण होते. हा अनुभव या कार्यक्रमात देखील आला. या कार्यक्रमात कॅरल सादर करणाऱ्या सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते कौतुकपर सत्कार करण्यात आला. एखाद्या इमारतीला आग लागते किंवा पावसाचं पाणी एखाद्या घरामध्ये शिरतं किंवा एखाद्या राहत्या घरावर जेव्हा झाड कोसळतं तेव्हाच आपल्याला सुरक्षा व्यवस्थेची आठवण होते. हे खरं तर आग लागल्यावर विहीर खणण्यासारखं आहे, नाही का? पण या अशा संकटांच्या वेळी नेमकं काय करायचं, कसं वागायचं या संदर्भातली माहिती जर आपल्याला असेल तर त्याविषयीचा गोंधळ कमी होतो आणि त्याविषयी वाटणारी भीती देखील कमी होते. आणि म्हणूनच नागरी सुरक्षा प्रात्यक्षिकांना पाहण्याची संधी मिळणं ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. आणि नेमकी हीच गरज ओळखून मुंबई पोर्ट ट्रस्टनं पुढाकार घेऊन असा उपक्रम आयोजित केलेला आहे. वडाळा येथे नाडकर्णी पार्क जुन्या वसाहतीत मुंबई पोर्ट ट्रस्टने नागरी सुरक्षा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विभाग प्रमुखांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद उत्साहवर्धक होता.
आपत्कालीन परिस्थिती संकटात अडकलेल्या व्यक्तींची सुटका कशी करायची यावरील प्रात्यक्षिक अतिशय रोमहर्षक होती. प्रथमोपचार, आगीत अडकलेल्या लोकांची सुटका, अपघातातील समस्यांवर मात, या संदर्भात जवानांनी माहिती दर्शक प्रात्यक्षिक सादर केली. या प्रसंगी प्रात्यक्षिक सादर करणाऱ्या सर्व जवानांचा, अधिकाऱ्यांचा, मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ऑल इंडिया रेडिओ अर्थातच आकाशवाणी, स्थापना 1930 मध्ये. भारताच्या कानाकोपऱ्यातील जवळजवळ 99% भारतीय जनतेला ऑल इंडिया रेडिओने जोडलेला आहे. आकाशवाणी या नावानं ओळखली जाणारी ही प्रसारण संस्था आज प्रसार भारतीच्या सेवेमध्ये आहे. रसिक हो, याच ऑल इंडिया रेडिओच्या मुंबई केंद्रातल्या सेंट्रल सेल्स युनिटचा सुवर्ण महोत्सवी सोहळा नुकताच संपन्न झाला. चला पाहूयात याविषयीचाच हा कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या सेंट्रल सेल युनिटचे सुवर्ण जयंती वर्ष हे औचित्य साधून लोकधारा या लोकसंगीताला समर्पित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील विविधांगी लोकगीतं, संगीतांचा खजिना लुटण्याची संधी यावेळी रसिकांना मिळाली. श्री बुंदू खा लंगा आणि सहकारी कलाकारांनी राजस्थानी लोकसंगीतातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक माननीय MS थॉमस यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती सुरेखा पुणेकर
आणि सहकलाकारांनी महाराष्ट्र लोकधारा अतिशय देखण्या स्वरूपात सादर केली. पंजाबची सुप्रसिद्ध लोकधारा निर्मल सिद्धू आणि सहकाऱ्यांनी अतिशय प्रभावीपणे मनामनावर बिंबवली. खऱ्या अर्थाने लोकसंगीताचे विविध रंग उपस्थित रसिकांना मनसोक्त अनुभवता आले आणि आनंदाने कान तृप्त झाले. भारतातील शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी 10 प्रकारांमध्ये कथ्थक हा नृत्य प्रकार अत्यंत महत्वाचा आहे. या नृत्य प्रकाराच्या घराण्याचं मूळ जातं ते लखनौ, जयपूर आणि बनारस यांच्याकडे. खरं तर कथा कथन करणारा असा हा नृत्य प्रकार. खरं तर देशात आणि परदेशात हा कला प्रकार लोकप्रिय करण्याचं मुख्य श्रेय जातं ते पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना. पंडित बिरजू महाराज यांच्यामुळेच अनेक चाहते या नृत्य कलेकडे आकृष्ट झालेले आहेत आणि म्हणूनच इथे दर्जेदार कलाकारांची निर्मिती झालेली आहे. या अशा कलाकारांना उत्तम प्लॅटफॉर्म मिळावं यासाठीच अत्यंत प्रयत्नशील असणारी संस्था म्हणजेच कलाश्रम आणि याच संस्थेचा हा नृत्य स्पर्धा कार्यक्रम आता आपण पाहणार आहोत. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या कलाश्रम या संस्थेतर्फे कथ्थक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, दिल्ली, बंगलोर, लखनौ, अहमदाबाद, गुवाहाटी, कोलकाता येथील कलाकारांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घेतला. यांची अंतिम स्पर्धा मुंबईत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टमध्ये रंगली. मेरे ख्याल से बहुत से शहरों में जाकर चाहे गुजरात है, महाराष्ट्र है, साउथ है, सब जगह का, तो मुझे लगा कि सब जगहों को मिला के एक दीपावली मनाई जाए और सब जगह के बच्चे मिलके ऐसा रोशनी पैदा करे चिराग, तो इसलिए कलाश्रम की तरफ से मेरे मन में बहुत उठा कि इसको बिल्कुल कंपटीशन या कॉन्टेस्ट जैसे भी कहते हैं, सबके अंदर ये जिज्ञासा रहे कि हम जीतेंगे. हम तो इसमें दो तरह के ग्रुप हैं, जूनियर भी है, सीनियर भी है, और हम लोग अभी तक देखते चले आ रहे हैं कि किन के अंदर ज़्यादा गुंजाइश है आगे बढ़ने की. तो हम लोग बड़े प्यार से इस चीज़ को करते आ रहे हैं और मेरे ख्याल से पूरे नॉर्मल लोगों को भी अब पहली बार पता लगेगा कि कथक में कितने बच्चे हमारे तरह तरह के अलग अलग जगहों के खूब इंटरेस्ट ले रहे हैं और आगे बढ़ने की कोशिशें कर रहे हैं. पूरी उम्मीद है कि भारत के तमाम बच्चे हमारे उनमें से इतने अच्छे होंगे जो भविष्य में तमाम देश विदेश में नाम करेंगे. हम तो यही चाह रहे हैं. कथक शास्त्रीय नृत्य प्रकाराचा खरा दर्जा या स्पर्धेच्या निमित्तानं शोधण्याचा हा प्रयत्न होता. नवनवीन होतकरू कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा नक्कीच उपयुक्त ठरली. ताल, लय, अभिनय याचा सुंदर संगम या नृत्यात पाहावयास मिळतो. ही स्पर्धा म्हणजे सर्वांग सुंदर नृत्याविष्काराचा शोध आहे. या स्पर्धेतून
मुलांमध्ये ईर्ष्या निर्माण होईल यात शंकाच नाही. संपूर्ण जगभरामध्ये ख्रिस्ती धर्माला मानणाऱ्यांची संख्या तुलनेनं सर्वाधिक म्हणजेच 32% इतकी आहे. आणि याच ख्रिस्ती धर्माचा धर्मसंस्थापक अर्थातच येशू ख्रिस्त म्हणजेच जीजस क्राइस्ट, प्रेमाचा महासागर, मानवतेचा पुरस्कर्ता आणि याहूनही अत्यंत महत्वाचं म्हणजे द्वेष मत्सरविरहित वागण्याची शिकवण देणारा हा महान संत. रसिक हो, या येशूचा जन्मदिवस म्हणजेच 25 डिसेंबर. या येशूच्या जन्मदिवसाचा आणि ताऱ्याचा अत्यंत जवळचा संबंध सांगितला जातो आणि म्हणूनच या दिवशी घराघराहून तारा अर्थातच स्टार्सची सजावट केली जाते. यामागे येशू अर्थातच प्रभू आपल्या घरी आला आहे, गॉड आला आहे अशी भावना आहे. रसिक हो, या ख्रिस्ती धर्माचा महत्वाचा धर्मग्रंथ म्हणजेच बायबल हा संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरलेला आहे. आज याच नोटवर मी इथेच थांबते आहे, रजा घेते आहे, परंतु जाण्यापूर्वी तुम्हाला आठवण करून देते आहे, आमचा हा कार्यक्रम तुम्ही यूट्यूबवर देखील पाहू शकता. त्यासाठी आमचा यूट्यूब ऍड्रेस आहे DD सह्याद्री मुंबई आमची मुंबई. पुन्हा एकदा नाताळच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मेरी ख्रिसमस.